महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर मंडप आणि इतर साहित्य पुरवणाऱ्या ठेकेदारास दुप्पट बिल अदा केल्याचा आरोप नगरसेवक राजू वानखेडे यांनी केलाय. 2015 महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. यावेळी मतदान केंद्रावर मंडप व इतर साहित्य पुरवण्यासाठी 90 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. यासाठी निविदा मागवणं अपेक्षित असताना जाधव मंडप डेकोरेटर्सला थेट काम देण्यात आलं. एवढेच नाही तर अंदाजपत्राच्या 1.60 कोटी रुपये बिलापोटी अदा करण्यात आली. नगरसेवक राज वानखेडे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावले यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन 8 दिवसात अहवाल देण्यास सांगितलं आहे. राज वानखेडे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकरिया यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे.